बाळ तू खुश आहेस ना तिथे? बाबा जिथे मी खुश नसतो तिथे मी नसतोच. तुम्ही प्रॅक्टिस आज कासपाड्याच्या पारावर तर उद्या नीम गावाच्या देवळात. फिरता दवाखाना यु नो. फिरता दवाखाना? तर एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आलीच असेल, इथे जितके पेशंट्स आहेत त्यापैकी 90% पेशंट्सला फूड पॉइझनिंग झाले आणि काल हे सगळे सरपंचाच्या गाव जेवणाला गेले होते. या आय नो. मी कशाला त्रास करून घेत आहे? नाही मला काही त्रास नाही होत आहे, गावकऱ्यांना खूप त्रास होतोय त्याचा. यु नो हल्ली हे प्रॉफिट हे सगळं ना एक ॲडिक्शन झालंय. ही बेसिक नीड झाली आहे प्रॉफिट, त्याशिवाय जगताच येत नाही. ही माझी पहिलीच वेळ अशा मेडिकल कॅम्पला येण्याची. डोंट टेल मी, अगदी एक्सपर्ट आहेस अशी वावरत होतीस आज तू. माझे बाबा पण डॉक्टर आहेत. ओ, त्यांना याचंच काहीतरी करायचं होतं पण समव जमलं नाही. डॉक्टर 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 आल्या दमधर. थोडं मोठ्याने श्वास घे ना. मला सांग काय होतंय तुला? काय होतंय? संध्याकाळपर्यंत बरी होती हो, आता तासाभरापूर्वी तिला ना खूप उलट्या व्हायला लागल्यात, पोटातही दुखायला लागले तिच्या. इथे दुखतंय, इथे दुखतंय, इकडे दुखतंय आणि इथे. काय झालंय डॉक्टर? बाळाला काही होणार नाही ना? नाही, तुम्ही काळजी नका करू. अंजली सर, सेम प्रॉब्लेम, वॉटर कंटॅमिनेशन. त्या दूषित पाण्यामुळे जो त्रास अख्ख्या गावाला झाला तोच तुमच्या मुलीला होतो. नाही काय पाण्याला कळत नाही ना, तुमची मुलगी येते. मी तुम्हाला आधीच सांगत होतो हे. काळजी करू नका, बरी होईल ती. डॉक्टर साहेब खूप उपकार झाले हो तुमचे, तुम्ही वेळेवर आलात म्हणून वाचली माझी लेख. आज जर मी इथे नसतो तर काय केलं असतं तुम्ही? आज सकाळपासून असेच पेशंट्स येत आहेत कॅम्पवर आणि हे सगळं तुमच्या त्या गाव जेवणानंतरच झालंय. अहो पण मी तर चांगल्या मनानेच जेवण दिलं ना सगळ्यांना. अहो पण त्या फॅक्टरीतून सोडलेलं पाणी नदीत जात आहे आणि तेच वापरताय ना तुम्ही. आज सगळे वाचले गावातले आणि तुमची मुलगी सुद्धा. उद्या पुन्हा असं काही झालं तेव्हा काय करणार तुम्ही? तुम्ही परत इकडे याल तेव्हा ती फॅक्टरीच दिसणार नाही तुम्हाला सर. तो फॅक्टरी प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आहे फॅक्टरीतून सोडलेलं पाणी नदीत जात आहे तो प्रॉब्लेम आहे. मी याची काहीतरी व्यवस्था करतो सर, मी नक्की करतो. बरं, तुमची फीस त्या पाण्याचं काहीतरी करा, तीच माझी फीस. काळजी घ्या. रेडी? चल मी तुला सोडतो बस स्टॉप वर. चला चला बाय. या येते. दे मला. सर इट्स ओके, इट्स ओके. ये यांचा काय प्रॉब्लेम झालाय आता? निघाला डॉक्टर. हो पण तुम्ही सगळे इथे, पुन्हा काही होत नाहीये ना? तुमचा आभार मानायला आलो, माझ्या मुलीला वाचवलं तुम्ही. काय करताय तुम्ही? तुमच्या मुलाच्या वयाचा आहे मी. शांत बाबा शांत. देवासारखे धावून आलात काल तुम्ही. खूप उपकार आहेत तुम्हा दोघांचे आमच्या सगळ्यांवर. आता तुम्ही सगळे आमच्यावर एक उपकार करा, रोज सकाळी पाणी उकळून प्यायचं,
आणि त्या फॅक्टरीचं काहीतरी करावं. मी अगदी निश्चिंत रा डॉक्टर साहेब. आता या पुढे आमच्या गावात पाणी तर स्वच्छ असणारच आणि गाव पण. That's the spirit. तुमच्या दोघांसाठी गुलाबाचं फूल आणलंय. एकच आहे पण वाटून घ्या. थँक यू. पुढच्या वेळेला अजून आले. पुढच्या वेळी आम्हाला यावं लागणार नाही असं काहीतरी करा आता. चला निघतो. थँक यू सर. मी जाईन आता इथून. अगं हो थांब, गाडी येऊ दे. ठेव ठेव बॅग ठेव तिथे. येईलच आता. हे तुझ्यासाठी. सर पण हे तिने तुम्हाला दिलंय. हो पण आता हे मी तुला देतोय. A beautiful rose from a handsome man to a beautiful lady. Thank you, sir. Welcome. सर थँक्यू सो मच. मी तुमच्याकडून इथे खूप काही शिकले. दादर हा मेडिकल कॅम्प मी कधीच विसरणार नाही. बाप रे, तू अचानक इतकी फॉर्मल का बोलायला लागलीस? काय झालं? सर फॉर्मल नाही, खरंच सांगते मी. म्हणजे तुम्ही इतके सिनियर असून सुद्धा तसं वागवलं नाहीत मला. हे सिनियर ज्युनियर हे जुने फंडे झाले आता. या फ्रेंड्स नाव आपण मित्र होते यार. चला असिन दादा, मॅडमला कुठे सोडायचं का? सोडशील ना? सोडतो ना. हा तू जा याच्यासोबत, तिथे तुला बस मिळेल. ओके. थांब थांब तुम्ही घेतो. सर नाही. इट्स ओके इट्स ओके, प्लीज कम. ओके सर, तुम्ही मुंबईला आलात की आपण नक्की भेटू. नक्की भेटू, पण सध्या तरी हा रस्ता मी सोडत नाही. आणि पुढे जाऊन मला सुद्धा या रस्त्यावर यायला खरंच आवडेल. दॅट्स ग्रेट. मग भेटू आपण असंच कुठेतरी. आणि आपले कॉन्टॅक्ट आहेत, सो वील कीप इन टच. सावकाश जा रे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र सर. सुप्रभात सर. ते आज आमच्या ड्युटीज कुठे असणार आहेत? पोपडीमध्ये ड्युटी मॅनेजरला रिपोर्ट करायचं. ओके सर. तो सांगेल ती सगळी कामं आज करायची. येस सर. ती अंजली कुठे? सर ती काल रात्री जरा उशिरा घरी आली, कॅम्पला गेली होती ना ती, म्हणून जरा आज. आता कळेल तिला. मेडिकल कॅम्पला जाणं म्हणजे हॉस्पिटलने स्पॉन्सर केलेली पिकनिक नसते. उशिरा येणार म्हणजे किती उशिरा येणार आहे? सर थोडा उशीर होईल तिला. कॅम्पला गेले म्हणून हॉस्पिटलला उशिरा येणार म्हणजे कॅम्पला जाऊन संजीवनी हॉस्पिटलवर उपचार केले त्यांनी. हे असलं चालणार नाही सांग तिला. हो सांगतो मी. मी सांगतो. आणि आज यशस्वी सर तुमची असेसमेंट घेणार आहे. का? ठीक आहे ठीक आहे. ती वेळेत आली नाही तर सरांना सांगून तिचे ग्रेड कमी करायला सांग. May I come in, sir? अरे वा, कसं काय जमलं वेळेत देणं?
नाही काल कॅम्प वर नाही यायला उशीर झाला असं कळलं. हो सर, उशीर झाला होता, पण तिथे कॅम्पला जाऊन माझा सगळा थकवा निघून गेला. हो का? मी यापुढे सगळ्या कॅम्पला तुलाच पाठवू. सर थँक्यू सो मच, मला खरंच आवडेल. ठीक आहे, आज यशस्वी सर असेसमेंट घेणार आहेत तुमची, तयारीला लागा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर. सर आजच का असेसमेंट आहे? मग आज नको, उद्या घे. बेस्ट आहे. मग तुला सी ग्रेड दे. नाही सर, आजच झाली पाहिजे असेसमेंट. हा आजच झाली पाहिजे. काहीतरी काय बोलते, येडी आहे का तू? चल 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 लवकर चल. ए चल चल. त्या पेशंटचे वायटल साईन्स चेक केलेत मी आज सकाळीच. येस येस, ही इज इम्प्रूव्हिंग. 2-3 दिवसात आपण त्यांना डिस्चार्ज देऊ. ओके. मे आय कमिंग सर? येस कमिंग. बिझी नसाल तर बोलायचं होतं थोडं. बोला ना. आज तुम्ही ह्या तिघा इंटर्नचे असेसमेंट करणार आहात ना? हो. पण तुम्ही काय विचारताय? माझ्या लक्षात आहे. नाही चांगलं आहे, लक्षात आहे. नाही पण ती अंजली परत आली मेडिकल कॅम्पवर, आणि मला खात्री आहे तिने तिथे दिवे लावलेच असणार. नाही तुम्हाला सुचवतोय म्हणजे असेसमेंट करताना हे कन्सिडर करा. आणखी काही नाही? आणखी काही नाही म्हणजे आणखी हे की त्या मुलीला कळतच नाही. ती इथे शिकायला आली, सगळ्यांना फुकटच शिकवत असते. आणि एवढं करून काय, नवीन हॉस्पिटलचं मॉडेल तोडलंच ना तिने. हे कन्सिडर करा असेसमेंटच्या वेळेला. मी बघतो काय करायचं ते, तुम्ही नका काळजी करू. माझं लक्ष आहे त्या तिघांकडे. ते कसं आणि काय काम करतायत हे मी बघतोय पहिल्या दिवसापासून. आणखी एक, ती अनुराधा काळे सिन्सिअर, हे बाकी दोघं डोक्याला ताप, तेवढं लक्षात ठेवा. मी बघतो काय करायचं. या तू. WPW syndrome type B and RV pacing are associated with reversed splitting. WPW syndrome type B and RV pacing are associated with reversed splitting. LBBB hypertensive heart disease, hypertension and post-aortic dilation in AS are all associated with reversed splitting due to associated aortic pleural pressure. Okay. LBBB hypertensive heart attack. अरे यार हा पॉइंट लक्षातच राहत नाही यार. आता हा पॉइंट नेमका यशस्वी सरांनी ऑप्शनला टाकला असेल तर ठीक आहे, नाहीतर हेच विचारलं तर कसं काय. ते एकतर कधी काय विचारतील त्याचा नेम नाही बाबा. आय नो राईट, वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग अँड एव्हरीथिंग हिअर. तुम्ही लोक काय एवढे घाबरताय? आपल्याला रोज जे शिकवतात ना त्यातूनच होणार ही असेसमेंट, वेगळं काय नाही विचारणार आहे. तू काय बाबा, तू तर स्कॉलर आहे, आम्ही कुठे एवढे. ए ए ए ए, आम्ही नाही. तू बर बाबा, तुम्ही दोघी तेवढ्या हुशार, मी एकटाच धब. बस करेक्ट. काय चाललंय, डॉक्टर्स बनण्यासाठी इंटर्नशिप करताय ना? म्हणताय काय? ही बघ, ही त्या कॅम्प वरून परत कशी येते याच आपण एवढं टेन्शन घेतलं होतं, आता ही आपल्यालाच नाव ठेवते. हे बरं आहे तुझं. अंजली, तो कॅम्प कसा झाला? सुपर, खूप मजा आली. एक वेगळा लर्निंग एक्सपिरियन्स होता ग, धमाल आली. तिकडे लोक आजारी होते ना,
आणि ही म्हणती तिकडे धमाल आली. राजकारण्यांसारखं बोलते. तसं नाही रे, इथे हॉस्पिटलमध्ये राहून पेशंट्सला बरं करणं वेगळं आणि रिमोट एरियाज मध्ये जाऊन जिथे काहीच फॅसिलिटीज नसतात पेशंट्सला तिथे त्यांना बरं करणं वेगळं. म्हणजे एक वेगळंच चॅलेंज असतं माहितीये. अंजली अगं, चॅलेंजेस सगळीचकडे असतात नाही? हो असतात ना. अगं पण गावातल्या लोकांना आजही छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप झगडावं लागतं गं, आणि हे आपल्याला तिथे गेल्यावर कळतं. अंजली, त्या गावातल्या लोकांची आणि माझी परिस्थिती एकदम सेम आहे बघ. का रे? इथे पण मला फालतू गोष्टींसाठी हिच्याकडे झगडावं लागत. तू गप्प बसतो का जरा आता? सामान्य जनतेला नेहमी दाबूनच ठेवतो. आणि ऐक ना, तुला जो पॉइंट लक्षात राहत नाहीये ना, नेमका तोच विचारतील बघ यशस्वी सर तुला. इथे असं होणार आहे का? विसरलो असेसमेंट. हा असेसमेंट. अंजली मला सांग, तिकडे आणखीन बरेच डॉक्टर्स भेटले असतील ना तुला? नाही अगं, मी आणि अजून एकच डॉक्टर होते तिथे फक्त. आणि गंमत सांगू का मी त्यांची? आपली तुम्हा सर्वांना यशस्वी सरांनी बोलवलंय. चला मतमोजणीला सुरुवात झाली. बाबू नाता लक्ष ठेव रे बाबा. पेपर वेट कम स्ट्रेस बस्ट. प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी वाढते ना ब्रेनची. आणि तुम्ही तर ब्रेनचेच डॉक्टर आहात ना. बॅड जॉब. सर मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. माझ्यामुळे तुमच्या हॉस्पिटलचं मॉडेल तुटलं. आय एम रिअली सॉरी सर. मी संजलीप, लेट्स नॉट गेट इन टू दॅट ना. मी तुम्हाला इथे पिरियडिक असेसमेंटसाठी बोलवले. आपल्या हॉस्पिटलमध्ये इंटरनल ग्रेडेशनची सिस्टीम आहे जी आपण फॉलो करतो. येस सर. तुम्ही बसा बसा तिथे बसा. जाम टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? नाही तुम्ही आता काय प्रश्न विचारणार? आम्ही तुम्हाला कोणी सांगितलं मी प्रश्न विचारणार? मग काय? मग तुमची लेवल ऑफ कॉम्पिटन्स, प्रॉब्लेम्स इंडिपेंडेंटली सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी, पंक्चुअलिटी, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणार आहे मी असेसमेंटला. आपण उगाच एवढं वाचलं. ही तुमच्या करिअरची सुरुवात आहे. तुम्ही आता जे फाउंडेशन क्रिएट कराल तेच तुमचं पुढचं करिअर घडवणार. सो लेट्स स्टार्ट विथ युअर ग्रेडेशन. डॉक्टर ओंकार. येस सर. बसा. तुमचा ॲटिट्यूड थोडा प्रोफेशनल हवा. तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही फार सिरियस नाही आहात. मी तुम्हाला बी ग्रेड देतो. थँक यू सर. डॉक्टर अनुराधा, तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला आहे, बट यू नीड टू डेव्हलप अ कॅपॅसिटी टू वर्क इन अ टीम. सगळ्याच गोष्टी एकट्याने करण्याची टेंडन्सी बघितली मी तुमच्या, विच इज नॉट गुड. सॉरी सर, आय विल ट्राय अँड वर्क ऑन दॅट पॉइंट. मी तुम्हाला सुद्धा बी देतो, पण बी प्लस. थँक यू सर.
डॉक्टर अंजल तुमच्याकडे नॉलेज आहे, कॅपॅसिटी सुद्धा आहे, पण तुम्ही नको तिथे वापरता. एक डॉक्टर म्हणून इमोशन्स पासून डिटॅच होता आलं पाहिजे, जे अजूनही तुम्हाला जमलं नाही. Yes. नको त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. Yeah.